नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूयात सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण मार्केटचे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण मार्केटचे सोयाबीनचे बाजारभाव गंगाखेड या ठिकाणी सोयाबीनचा पिवळा आहे आवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव एक हजार शहाण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी तीन हजार रुपये ते पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी सातशे दहा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी तीन हजार रुपये ते पाच हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी आवक आलेली आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे चार हजार नऊशे तीस रुपये ते चार हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी बारा हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये ते चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण चार हजार आठशे पन पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मोरशी आवक कमी आहे सोळा क्विंटलची आवक बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी शेहेचाळीसशे रुपये ते सत्तेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण शेहेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आलेली आहे मालेगाव वाशिम या ठिकाणी तीनशे सत्तर क्विंटलची आवक आहे बाजार भेटलेला भेटलेला या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये ते चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे राहता या ठिकाणी बत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी चार हजार आठशे एकोणचाळीस रुपये ते चार हजार नऊशे सहासष्ट रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी सोयाबीन लोकल आहे आवक आलेली आहे दोनशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी बेचाळीसशे रुपये ते अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण सत्तेचाळीसशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपरगाव या ठिकाणी सोयाबीन लोकल आवक आहे सहाशे नव्वद क्विंटलची या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार बावीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव लासलगाव निफाड या ठिकाणचा पांढरा सोयाबीनचा पांढरा वान आहे आवक आहे पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी बत्तीसशे रुपये ते पाच हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान या ठिकाणी सहाशे शहाऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी चार हजार रुपये ते अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावा आवक आलेली आहे चोवीसशे चौसष्ट क्विंटलची बाजारभाव भाऊ भेटलेला या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये ते अठ्ठेचाळीसशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आलेली आहे यवतमाळ या ठिकाणी स सोयाबीनचा पिवळावान अकराशे क्विंटलच्या आवक खालेली आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी पस्तीसशे पन्नास रुपये ते पाच हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सर्व तीनशे पंचाहत तीनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आरवी या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान या ठिकाणी चारशे क्विंटलच्या आवक खालेली आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी अडवतीसशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान या ठिकाणी आठशे एकोणावीस क्विंटलच्या आवक आलेली आहे बाजारभाव भेटलेला आहे एकचाळीसशे सत्तर रुपये ते पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण पंचेसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान सव्वीसशे दहा क्विंटलच्या आवकालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे पस्तीसशे रुपये ते पाच हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान एक हजार क्विंटलच्या आवकालेली आहे बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी त्रेचाळीसशे रुपये ते पाच हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड सोयाबीनचा पिवळावान तेराशे तीन क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाऊ भेटलेला या ठिकाणी चार हजार रुपये ते चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे सोयाबीनचा पिवळावान आठशे पंधरा क्विंटल चावक आलेली आहे बाजारभाऊ भेटलेल्या या ठिकाणी एक्केचाळीसशे पंच्याण्णव रुपये ते पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजा बाजार समिती आहे भोकर सोयाबीनचा पिवळावान बत्तीस क्विंटल चाव खालेला आहे बाजारभाव भेटलेला या ठिकाणी एकेचाळीसशे एकोणपन्नास रुपये ते अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान तीनशे नव्वद क्विंटल चाव खालेले आहे चार्था चार्था जार्था जार्था या ठिकाणी बाजार भेटलेला आहे सत्तेचाळीसशे रुपये ते चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान पंधराशे क्विंटल चावाखालेला आहे बाजार भेटलेला आहे या ठिकाणी चौचाळीशे पन्नास रुपये ते चार हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण सत्तेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे खामगाव या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान अवक आलेली आहे पस्तीसशे एकोणपन्नास क्विंटलची बाजार भेटलेला आहे चार हजार रुपये ते पाच हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वणी या ठिकाणी सोयाबीनचा पिवळा वान या ठिकाणी अवक आलेली आहे एकशे सत्याहत्तर क्विंटलची बाजार भेटलेला आहे सदवतीसशे पंच्याण्णव रुपये ते चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जामखेड सोयाबीनचा पिवळावान बावीस क्विंटलच्या आवक या ठिकाणी बाजार भेटलेला आहे पस्तीसशे रुपये ते अडतीसशे रुपये आणि सर्वसाधारण छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे गंगाखेड सोयाबीनचं पिवळावान तीस क्विंटल चावक बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये ते चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान एकशे एकाहत्तर क्विंटल चावक आहे बाजारभाव भेटलेला आहे अडतीसशे पन्नास रुपये ते अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वसाधारण चौचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे दर्यापूर सोयाबीनचा सा पिवळावान सहाशे क्विंटलच्या बाजार भाव भेटलेला आहे छत्तीसशे रुपये ती पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे ओसा सोयाबीनचा पिवळावान एक हजार तीस क्विंटलच्या आवक बाजारभाऊ भेटलेला आहे या ठिकाणी चार हजार एक रुपये ती पाच हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे औरत शाहजानी सोयाबीनचा पिवळावान दोनशे अठरा क्विंटल चावक बाजारभाव भेटलेला आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीसशे शेचाळीस रुपये ते चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण चार हजार आठशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सेनगाव सोयाबीनचा पिवळावान दोनशे क्विंटल चावक बाजारभाव भेटलेला आहे अडतीसशे रुपये ते सत्तेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळूर पेर या ठिकाणी सोयाबीनचा पिवळावान या ठिकाणी पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव भाऊ भेटलेला आहे चार हजार रुपये ते पाच हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळूर पेर शेलू बाजार सोयाबीनचं पिवळावान आवक आहे तेहतीसशे सत्तर क्विंटलची बाजारभाव भाऊ भेटलेला आहे एकोणचाळीसशे रुपये ते चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरखेड सोयाबीनचा पिवळावान या ठिकाणी अवक आहे सहाशे क्विंटलची बाजारभाव भेटलेला आहे बेचाळीसशे रुपये ते चौरचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण त्रेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बाभूळगाव सोयाबीनचा पिवळावान एक हजार क्विंटलची अवक आहे या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे चार हजार रुपये ते पाच हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल सोयाबीनचं पिवळावान तीनशे पंधरा क्विंटल चावक बाजार भाव भेटलेला आहे चार हजार पन्नास रुपये ते पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण चौऱ्याचाळीशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आष्टी कारंजा सोयाबीनचा पेवळावान एकशे पंच्याण्णव क्विंटलच्या आवक बाजारभाव भेटलेला आहे तीन हजार नऊशे रुपये ते पाच हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण चौचाळीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने सोयाबीनचे बाजारभाव आलेले आहेत चुकून जर तुमच्याजवळील मार्केटचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढली व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र